नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये जिल्हा परिषद भरती 2022-23 बद्दल आपण बुलढाणा जिल्ह्याची प्रश्नपत्रिका 2015 ची, जी आरोग्य सेवक आणि सेविका आणि ग्रुप डी साठी झालेली आहे, त्यासाठी ही प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत। अशाच प्रकारचे सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका बघत राहण्यासाठी आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक आणि सेविका या पदांच्या संपूर्ण तयारीसाठी अजूनही तुम्ही आपल्या वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, शरीरात मूत्र निर्मितीची प्रक्रिया डॅश या अवयवात होते। तर योग्य उत्तर बुलेट क्रमांक बी बहुशुद्ध रुक्क योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, जन्म नोंदणी ही जन्मानंतर डॅश दिवसांच्या आत करणे कायद्यान्वये बंधनकारक आहे। तर योग्य उत्तर बुलेट क्रमांक सी बहुशुद्ध 21 दिवसाच्या आत करणे बंधनकारक केलेले आहे। तर या ठिकाणी पुढील या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न कोणता आहे, बहुशुद्ध विडाल टेस्ट ही कोणत्या रोगाच्या निदानासाठी केली जाते। तर योग्य उत्तर आहे क्रमांक डी बहुशुद्ध टायफॉइड या रोगाच्या निदानासाठी केली जाते ही टेस्ट। पुढचा प्रश्न आहे, जंतू पासून रोगोद्भव हा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला। तुमच्या समोर चार पर्याय देण्यात आलेले आहे। तर योग्य उत्तर आहे क्रमांक डी बहुशुद्ध लुईस पाश्चर यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट झालेले तुम्हाला बघायला भेटतील। तर या ठिकाणी पुढचा या ठिकाणी पाचव्या क्रमांकाचा प्रश्न तुम्ही कोणता आहे, बहुशुद्ध डॅश या रोगाला कारणीभूत डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते। तर योग्य उत्तर आहे क्रमांक ए बी, ए आणि बी म्हणजे या ठिकाणी बहुशुद्ध हिवताप आणि डेंगू ही दोनही उत्तरे बरोबर आहेत, तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहे। पुढचा प्रश्न आहे, जागतिक लोकसंख्या दिन हा कधी साजरा करतात, कधी साजरा करतात। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक डी, पर्याय क्रमांक डी म्हणजे 21 जुलै या दिवशी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केलेला बघायला भेटेल। पुढचा या ठिकाणी बघू शकता सातव्या क्रमांकाचा प्रश्न आहे, नवजात बाळाला जन्मानंतर लगेच काय द्यावे, काय द्यावे। योग्य उत्तर आहे क्रमांक बी बघू शकता आईचे दूध हे योग्य उत्तर होईल। पुढचा प्रश्न काय आहे, बघू शकता महाराष्ट्रात तातडीची रुग्णवाहिका सेवा डॅश या नंबरवर फोन केल्यास उपलब्ध होते, कोणत्या क्रमांकावरती कॉल केल्यावरती होते। योग्य उत्तर होईल क्रमांक डी, पर्याय क्रमांक डी म्हणजे 108 हे योग्य उत्तर होईल। पुढचा या ठिकाणी नवव्या क्रमांकाचा प्रश्न कोणता आहे, बघू शकता पिवळ्या रंगाच्या फळे, पिवळे रंगाच्या फळे व पालेभाज्यांमध्ये कोणते जीवनसत्व आढळून येते। योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, बघू शकता पर्याय क्रमांक ए म्हणजे अ जीवनसत्व आढळून येते। प्रश्न क्रमांक 10 आहे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थात डॅश हे जीवनसत्व जास्त प्रमाणात असतात। तर योग्य उत्तर आहे क्रमांक ए आणि बी, म्हणजे या ठिकाणी बघू शकता कार्बोदके आणि प्रथिने हे दोनही जास्त प्रमाणात असतात, लक्षात ठेवायचे आहे। तर या ठिकाणी हे दोनही उत्तरे योग्य आहेत। पुढचा प्रश्न बघू शकता कोणता आहे, भारतात जागतिक एड्स दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो। तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता डी, क्रमांक डी म्हणजे 1 डिसेंबर या दिवशी भारतामध्ये जागतिक एड्स दिवस साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 12 आहे, बालक डॅश महिन्याचे झाल्यावर त्याला स्तनपानाबरोबर पूरक आहार सुरू करावा। योग्य उत्तर आहे क्रमांक बी, बघू शकता 6 महिन्याचे झाल्यानंतर त्याला हा आहार सुरू करावा। प्रश्न क्रमांक 13 आहे, तंबाखू मधील डॅश या घातक द्रव्यामुळे कॅन्सर होऊ शकतो। तर योग्य उत्तर आहे क्रमांक ए, बघू शकता तंबाखू मधील निकोटीन या घातक द्रव्यामुळे या ठिकाणी कॅन्सर होऊ शकतो। तर पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता प्रश्न कोणता आहे, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य वा बी विषयक नियंत्रक जिल्हा स्तरावर डॅश काय योग्य उत्तर आहे। तर योग्य उत्तर होईल क्रमांक ए, बघू शकता जिल्हा आरोग्य अधिकारी हे नियोजन करतात, लक्षात ठेवायचे आहे। पुढचा 15व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, डॅश या घटकाच्या कमतरतेमुळे गलगंड हा रोग होतो। तर योग्य उत्तर आहे क्रमांक सी, आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा रोग होतो। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 16 आहे, PCPNDT हा कायदा डॅशशी संबंधित आहे, कशाशी संबंधित आहे। तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता डी, पर्याय क्रमांक डी म्हणजे स्त्री पुरुष लैंगिक नमुन्याशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 17व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, हत्ती रोगाचा प्रसार कशामुळे होतो, कशामुळे होतो। तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, पर्याय क्रमांक सी डासांमुळे हत्ती रोगाचा प्रसार होतो।
प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघू शकता 18 क्रमांकाचा प्रश्न आहे, हिव तापाचे निदान डॅश डॅश द्वारे केले जाते, तर योग्य उत्तर होईल क्रमांक ए बघू शकता रक्त तपासणीद्वारे केली जाते हिव तापाचे निदान। पुढचा प्रश्न बघू शकता मानवी हृदयाला एकूण किती कोणी असतात, योग्य उत्तर होईल क्रमांक सी, क्रमांक सी काय देण्यात आलेले आहे बघू शकता चार, चार कोणी असतात मानवी हृदयाला। पुढचा प्रश्न या ठिकाणी 20 क्रमांकाचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे आहे, योग्य उत्तर होईल क्रमांक बी, क्रमांक बी म्हणजे ब जीवनसत्व आणि क जीवनसत्व हे या ठिकाणी पाण्यात विरघळणारे आहे। तर पुढचा या ठिकाणी बघू शकता 22 मार्क कोणता आहे, बघू शकता हाडे मजबूत असण्यासाठी डॅश डॅश या घटकाची आवश्यकता असते, तर योग्य उत्तर होईल क्रमांक ए, बघू शकता कॅल्शियमची आवश्यकता असते हाडे मजबूत असण्यासाठी। पुढचा प्रश्न आहे सॅम आणि मॅम हे शब्द कोणत्या कशाशी संबंधित आहे, कशाशी कोणत्या आजाराशी संबंधित आहे, तर योग्य उत्तर होईल क्रमांक ए, कुपोषित बालकांसाठी सॅम आणि मॅम हे शब्द संबंधित आहेत। प्रश्न क्रमांक 24 आहे, सर्व आरोग्यविषयक सेवा देण्यासाठी गरोदर मातेची नोंदणी कधी करणे अपेक्षित आहे, तर योग्य उत्तर आहे क्रमांक ए, बघू शकता लवकरात लवकर करणे अपेक्षित आहे। पुढचा या ठिकाणी बघू शकता 25 क्रमांकाचा प्रश्न कोणता आहे, कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो, तर योग्य उत्तर होईल क्रमांक सी, बघू शकता क्षय रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो। पुढचा प्रश्न कोणता आहे, जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे डॅश डॅश हा रोग होतो, तर योग्य उत्तर होईल क्रमांक, तर योग्य उत्तर होईल क्रमांक बी, बघू शकता रात आंधळेपणा हा रोग होतो अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे धमनी काठिण्यता होण्यासाठी डॅश डॅश या घटकाची वाढ कारणीभूत ठरते, तर योग्य उत्तर होईल क्रमांक बी, बघू शकता कोलेस्ट्रॉल, कोलेस्ट्रॉलची वाढ कारणीभूत ठरते। पुढचा प्रश्न आहे पल्स पोलिओ मोहीम ही डॅश डॅश वर्ष वयाखालील बालकांसाठी राबवली जाते, तर योग्य उत्तर होईल क्रमांक सी, बघू शकता 5 बालकांसाठी ही मोहीम राबवली जाते, हा प्रश्न IMP आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश या रक्तगटाला सार्वत्रिक दाता असे म्हणतात, तर योग्य उत्तर होईल क्रमांक बघू शकता डी, ओ रक्तगट, ओ रक्तगटाला सर्वाधिक रक्तदाता असे म्हटले जाते। पुढचा प्रश्न आहे जैव वैद्यकीय घन कचऱ्याचे व्यवस्थापन आणि विघटन योग्य पद्धतीने केले नाही तर खालील रोगाचा प्रसार होऊ शकतो, तर योग्य उत्तर होईल क्रमांक बघू शकता डी, क्रमांक डी म्हणजे वरील पैकी सर्व रोगांचा प्रसार होऊ शकतो, म्हणजे बघू शकता कावीळ, क्षयरोग, क्षयरोग आणि एड्स या सर्वांचा प्रसार होऊ शकतो। पुढचा प्रश्न आहे झिंक आणि क्षार संजीवनींचा वापर कुठल्या रोगामध्ये केला जातो, तर योग्य उत्तर आहे क्रमांक डी, बघू शकता अतिसार, अतिसार रोगामध्ये वापर केला जातो यांचा। पुढचा या ठिकाणी 32 क्रमांकाचा प्रश्न आहे कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होऊ शकतो, तर योग्य उत्तर होईल क्रमांक ए, बघू शकता रेबीज हा रोग होऊ शकतो। पुढचा महत्वाचा प्रश्न तुमच्यासाठी IMP प्रश्न करायचा आहे, आम्लधर्मीय फळांमध्ये कुठले जीवनसत्व अधिक प्रमाणात असते, तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता सी, क्रमांक सी म्हणजे क जीवनसत्व अधिक प्रमाणात असलेले बघायला भेटेल। पुढचा महत्वाचा प्रश्न कोणता आहे, बघू शकता रक्त शर्करा वाढणे हे कुठल्या रोगाचे लक्षण आहे, तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता डी, क्रमांक डी मधुमेह रोगाचे लक्षण आहे। प्रश्न क्रमांक 35 आहे हिव तापाचा प्रसार डॅश डॅश या डासामार्फत होतो, तर योग्य उत्तर होईल क्रमांक बी, बघू शकता अनाफिलिस या डासामुळे होतो, ही डासा मादीचा प्रकार आहे, या डासामुळे हा प्रसार होतो। पुढचा प्रश्न आहे ट्रिपल या लसीमध्ये डॅश डॅश या रोगाच्या लसीचा समावेश नाही, तर योग्य उत्तर होईल क्रमांक ए, बघू शकता गोवर या रोगाच्या लसीचा समावेश नाही ट्रिपल यामध्ये। पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता प्रश्न कोणता आहे धूम्रपानामुळे डॅश डॅश या अवयवाचा कॅन्सर होऊ शकतो, तर योग्य उत्तर होईल क्रमांक बी, बघू शकता फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो धूम्रपानामुळे। या ठिकाणी प्रश्न 38 क्रमांकाचा प्रश्न आहे लाळेमध्ये पाचक स्रावामुळे डॅश डॅश या अन्न घटकाचे विघटन होते, तर योग्य उत्तर होईल क्रमांक ए, बघू शकता पिष्टमय पदार्थ या अन्न घटकाचे विघटन होते लाळेमध्ये। पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश या आजारामध्ये डोळ्यातील भिंग अपारदर्शक होते, तर योग्य उत्तर होईल क्रमांक सी, बघू शकता मोतीबिंदू या आजारामध्ये डोळ्यातील भिंग अपारदर्शक झालेले बघायला भेटेल। पुढचा 40 क्रमांकाचा प्रश्न कोणता आहे, बघू शकता
मानवी हृदयाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटले जाते? खूपच महत्वाचा हा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर होईल क्रमांक ए, बहुसुद्धा कार्डिओलॉजी. कार्डिओलॉजी म्हटले जाते मानवी हृदयाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला. पुढचा या ठिकाणी प्रश्न बघू शकता, 13,824 या संख्येचे घनमूळ किती येईल? किती येईल? तर योग्य उत्तर होईल क्रमांक बघू शकता बी. क्रमांक बी म्हणजे 24 हे घनमूळ येईल. पुढचा महत्वाचा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे. प्रश्न बघू शकता, प्रश्न कोणता आहे? खालील गटाशी जुळणारा योग्य शब्द पर्यायातून निवडा. बघू शकता गाय, जिराफ आणि झेब्रा यामधून या ठिकाणी गटाशी जुळणारा योग्य शब्द कोणता होईल? तर या ठिकाणी बघू शकता हरिण, सिंह, कुत्रा आणि लांडगा असे चार पर्याय देण्यात आलेले आहे. तर योग्य उत्तर होईल क्रमांक एक, हरिण हे योग्य उत्तर आहे. या ठिकाणी बघू शकता 56व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. ग. ल. ठोकळ यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली नाही? तर या ठिकाणी योग्य उत्तर होईल क्रमांक डी. क्रमांक डी बघू शकता श्रावण मेघ ही कादंबरी त्यांनी लिहिलेली नाही. चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता, खालील वाक्यात आलेले विरामचिन्ह पर्यायातून ओळखा. बघू शकता समोर वाळवंट पसरलं होतं क्षितिजापर्यंत या ठिकाणी विरामचिन्हाचा बघू शकता जे विरामचिन्ह पर्यायातून ओळखा कोणते यायला पाहिजे? तर योग्य उत्तर होईल क्रमांक बघू शकता डी. क्रमांक डी बघू शकता अप्सरन चिन्ह हे योग्य उत्तर होईल. तर पुढचा या ठिकाणी बघू शकता प्रश्न कोणता आहे, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थातून पर्याय निवडा. बघू शकता कोणता आहे, तर तारे तोडणे. तारे तोडणे यासाठी योग्य अर्थाचा पर्याय वाक्प्रचार कोणता होईल? योग्य उत्तर होईल क्रमांक ए. बघू शकता वेड्यासारखे बोलणे हे योग्य उत्तर आहे. तर पुढील महत्वाचा प्रश्न कोणता विचारलेला आहे, 60व्या क्रमांकाचा तुम्ही बघू शकता प्रश्न कोणता आहे, उच्चाराप्रमाणे गटात न बसणारा शब्द निवडा. बघू शकता घंटा, थंडी, संरक्षण, पांढरा. तर कोणता शब्द उच्चाराप्रमाणे गटात बसत नाही? योग्य उत्तर होईल क्रमांक सी. क्रमांक सी बघू शकता संरक्षण हा शब्द या ठिकाणी गटात बसत नाही उच्चाराप्रमाणे. पुढचा प्रश्न आहे, खालील अर्थाची म्हण ओळखा. बघू शकता एपतीप्रमाणे खर्च करावा ही म्हण या ठिकाणी खालील अर्थाची म्हण कोणता या म्हणीचा अर्थ काय होईल? तर योग्य उत्तर होईल क्रमांक बी. क्रमांक बी बघू शकता अंथरून पाहून पाय पसरावे ही म्हण या वाक्यासाठी योग्य ठरेल. पुढचा प्रश्न बघू शकता, खालील पैकी तद्भव शब्द ओळखा. पृथ्वी, कान, जल आणि ग्रंथ यापैकी कोणता तद्भव शब्द आहे? योग्य उत्तर होईल क्रमांक बी. बघू शकता कान. कान हा तद्भव शब्द आहे, हा एक अवयव आहे, बाकीचे अवयव नाहीत. पुढचा प्रश्न कोणता आहे, खालीलपैकी अचूक संधी विग्रह असलेला पर्याय ओळखा. बघू शकता हा शब्द दिलेला आहे. तर योग्य उत्तर होईल क्रमांक बी. क्रमांक बी म्हणजे धनुविद्या. धनुर्विद्या या ठिकाणी धनुर्विद्या या शब्दाची ही संधी केलेली आहे, हा योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील पैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता? बघू शकता नानी, नानी, राणी. बघू शकता तर बघू शकता गाणी, नानी, राणी आणि बघू शकता खाणी यापैकी कोणता निश्चितपणे एकवचनी शब्द आहे? तर योग्य उत्तर होईल क्रमांक सी. बघू शकता राणी हा निश्चितपणे एकवचनी शब्द असलेला बघायला भेटेल. पुढचा प्रश्न कोणता आहे, पुढील पैकी अशुद्ध शब्द ओळखा. यापैकी अशुद्ध शब्द कोणता आहे? बघू शकता अपशभ्रंश, अपभ्रंश, सूर्योदय, कस्तुरीमृग आणि अपरिहार्य यापैकी कोणता अशुद्ध शब्द आहे? योग्य उत्तर होईल क्रमांक सी. बघू शकता कस्तुरीमृग हा या ठिकाणी अशुद्ध शब्द आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, खालील उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे? बघू शकता काय उदाहरण आहे दिले, काव्य अगोदर आले नंतर जग झाले, सुंदर रामायण आधी मग झाला जानकीवार, यापैकी कोणता अलंकार होईल? तर योग्य उत्तर होईल क्रमांक बघू शकता डी. क्रमांक डी म्हणजे अतिशयोक्ती अलंकार झालेला या ठिकाणी या वाक्यामध्ये बघायला भेटेल. पुढचा प्रश्न कोणता आहे, पुढील पैकी आज्ञार्थी वाक्य कोणते? तुम्ही चारही वाक्य वाचायचे आहेत. तर योग्य उत्तर होईल क्रमांक डी. क्रमांक डी बघू शकता देवा सर्वांना चांगली बुद्धी दे हे या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, कोणता आहे बघू शकता, खालील पैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण कोणते? तर योग्य उत्तर होईल क्रमांक सी. क्रमांक सी नीळकंठ हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघू शकता, खालील पैकी विरुद्ध अर्थी शब्दांच्या अचूक जोड्या कोणत्या? तुमच्या समोर हे या ठिकाणी बघू शकता कृपण उधळ्या, अनुद्गार उदार, बघू शकता ग्रह्य ताजा आणि प्राचीन मध्ययुगीन यापैकी कोणत्या या ठिकाणी विरुद्धार्थी शब्दाच्या अचूक जोड्या आहेत? तर योग्य उत्तर होईल क्रमांक सी. अचूक कोणत्या आहेत बघू शकता, योग्य उत्तर क्रमांक सी म्हणजे
पहिली आणि तिसरी म्हणजे पहिली या ठिकाणी बघा कृपण उधळ्या आणि तिसरी म्हणजे ग्राह्य ताज्या या ठिकाणी अचूक जोड्या आहेत। तर या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्त्वाचा आयएमपी असा प्रश्न आहे 72व्या क्रमांकाचा, सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करतात, यापैकी कोण करतात सरन्यायाधीशांची नेमणूक। योग्य उत्तर होईल क्रमांक बी, बघू शकता राष्ट्रपती हे सरन्यायाधीशांची नेमणूक करत असतात। प्रश्न क्रमांक 73व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम झाला आहे। उत्तर सर्वांना माहित असेल, योग्य उत्तर होईल क्रमांक डी, गोदावरी नदीचा उगम झालेला आहे। प्रश्न क्रमांक 74 आहे, खालील पर्यायांपैकी कोण राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करत नाही। तर योग्य उत्तर होईल क्रमांक डी, पर्याय क्रमांक डी या ठिकाणी बघू शकता कोणते आहे, तर विधान परिषद सदस्य हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करत नाहीत, लक्षात ठेवायची आहे। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 75व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, खतांच्या निर्मितीसाठी कोणत्या वायूचा उपयोग होतो। तर योग्य उत्तर होईल क्रमांक बी, बघू शकता नायट्रोजनचा उपयोग होतो खतांच्या निर्मितीसाठी। पुढचा प्रश्न बघू शकता, ऍडम स्मिथ कोणत्या शास्त्राचे जनक आहेत। तर योग्य उत्तर होईल क्रमांक बी, बघू शकता अर्थशास्त्राचे जनक आहेत ऍडम स्मिथ। चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे, नेहमी रिपीट होणार हा प्रश्न आहे। पुढचा प्रश्न या ठिकाणी 77व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, जमिनीत घुसलेल्या सागराच्या अरुंद भागास काय म्हणतात। तर योग्य उत्तर आहे क्रमांक डी, त्याला आखात आखात असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 78 आहे, जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो। तर योग्य उत्तर होईल क्रमांक सी, पर्याय क्रमांक सी बघू शकता 7 एप्रिल, 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 79व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो। क्षेत्रफळाच्या बाबतीत विचारलेला आहे, तर योग्य उत्तर होईल क्रमांक सी, 7वा क्रमांक लागतो, हे सर्वांना चांगल्या प्रकारे माहीत असेल। तर या ठिकाणी पुढचा या ठिकाणी 80व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, सूर्यापासून येणारी काही किरणे जीवसृष्टीला अपायकारक असतात, अशा किरणांपासून जीवसृष्टी संरक्षण कोणता वायू करतो, कोणता वायू हे संरक्षण करत असतो। तर योग्य उत्तर होईल क्रमांक ए, क्रमांक ए म्हणजे ओझोन वायू हे संरक्षण करत असतो। 80व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, समाजवादी अर्थव्यवस्था असलेला देश कोणता, यापैकी कोणता समाजवादी अर्थव्यवस्था असलेला देश आहे। तर योग्य उत्तर होईल क्रमांक सी, बघू शकता चीन हा देश समाजवादी अर्थव्यवस्था असलेला देश आहे। प्रश्न क्रमांक 82व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, देशाच्या राज्यकारभाराची खरी सूत्रे कोणाकडे असतात, कोणाकडे असतात खरी सूत्रे। योग्य उत्तर आहे क्रमांक ए, क्रमांक ए बघू शकता पंतप्रधान व मंत्रिमंडळाकडे ही सूत्रे असतात आणि केंद्रीय मंत्रिमंडळाकडे ही असलेली बघायला भेटतील। पुढचा या ठिकाणी प्रश्न कोणता आहे 83व्या क्रमांकाचा, संविधानानुसार राज्यकारभार चालतो आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी कोणाची आहे, कोणाची आहे ही जबाबदारी। तर योग्य उत्तर होईल क्रमांक बघू शकता ए, क्रमांक ए काय आहे, तर तुम्ही बघू शकता ही जबाबदारी राष्ट्रपतीची असलेली बघायला भेटेल। तर या ठिकाणी बघू शकता 84व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, रघुराम राजन कोणत्या बँकेचे गव्हर्नर आहेत 2015चा, 2015चा प्रश्न आहे। तर कोणत्या बँकेचे गव्हर्नर होते 2015 मध्ये, तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता ए, बघू शकता आरबीआय बँकेचे गव्हर्नर होते 2015 मध्ये, आणि सध्या कोण आहेत आरबीआय बँकेचे गव्हर्नर, तर शक्तिकांत दास हे आहेत। पुढचा या ठिकाणी 85व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, शत्रूच्या मुलखातून वसुलीचा जो चौथा हिस्सा शिवराय घेत त्यास काय म्हणत असत, त्याला काय म्हणत असत। तर योग्य उत्तर होईल क्रमांक ए, पर्याय क्रमांक ए बघू शकता त्याला चौथाही असे म्हटले जात होते। तर या ठिकाणी पुढचा महत्वाचा प्रश्न बघू शकता प्रश्न कोणता आहे, तर महात्मा फुले यांनी कोणत्या ग्रंथात शेतकऱ्यांचे विदारक चित्र रेखाटले व शिक्षणाअभावी समाजाची 52 स्थिती मांडली, कोणत्या त्याच्यामध्ये मांडलेले आहे, कोणत्या ग्रंथामध्ये तुमच्या समोर 4 पर्याय देण्यात आलेले आहेत। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक बी, बघू शकता शेतकऱ्यांचे असूर या ग्रंथात त्यांनी हे मांडलेले आहे।